सीमा तपासणी नाक्यावरील अधिकारी व पोलीस यांचा आईजी राघवेंद्र सुभाष यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार. दिनांक 19 रोजी कोगनोळी येथे गेल्या 4.5 महिन्यापासून कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर निपाणी पोलीस व पोलीस प्रशासनाने चांगले काम केले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून लाखो लोक कर्नाटकात प्रवेशासाठी आले. त्यांची येथील पोलीस अधिकारी यांनी चांगल्या प्रकारची सेवा केल्याने व कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारची ठेवल्याने जिल्ह्यात कोरोना रोखण्यामध्ये यश आले आहे, असे मत आईजी राघवेंद्र सुवास यांनी व्यक्त केले. चिक्कोडीचे DYSP मनोज कुमार नाईक यांनी स्वागत केले. यावेळी निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक, कोगनोळी पोलीस स्टेशनचे ASI SA टोलगी अमर चंदन शिव, विजय पाटील PM घस्ती, रंगाप्पा पुजारी प्रभू सिद्धगिरीमठ, मारुती मस्ती यांच्यासह या ठिकाणी तैनात असणाऱ्या पोलीस व अधिकारी यांचा आईजी राघवेंद्र सुभाष यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आईजी राघवेंद्र सुभाष यांनी सीमा तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन या ठिकाणी उपयोजनाच्या सूचना दिल्या. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI तलवार, खडकलाट पोलीस स्टेशनचे PSI सुरेश माथूर यांच्यासह अन्य पोलीस व कर्मचारी उपस्थित होते.